आता हा जो वृक्ष आहे त्याच्या याच्यावर खोडावर काटे तुम्हाला दिसतील. याचं म्हणजे जुनं फॅमिली नाव आहे फ्लाकुर्शियेसी आणि नाव आहे फ्लाकुर्शिया मॉन्टॅना. हा एंडॅमिक टू वेस्टर्न घाट, पश्चिम घाटातला हा प्रदेशनिष्ठ वृक्ष आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मेल आणि फिमेल प्लांट असतात. आता आम्ही ही बियापासून रोपं केलेत आणि इथं लावलेत, याच्यापैकी किती मेल आहेत किती फिमेल आहेत हे मला आत्ता काही सांगता येणार नाही. पण याचं महत्त्वाचं हे की याची जी फळं आहेत ती रेड चेरीसारखी अशी आपल्या द्राक्षा एवढ्या साईजची येतात आणि तांबडी असतात, आंबट गोड असतात आणि यल्लापूर भागामध्ये असे छोट्या छोट्या बास्केटमध्ये विकायलाही असतात, लोक गोळा करून विकतात आणि लोक खातात. तर आत्ताच्या नवीन याच्याप्रमाणे अँटीऑक्सिडंट्स, तर इट इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ अँटीऑक्सिडंट्स. दुसरी गोष्ट, या वृक्षावर मी ज्यावेळेला ते फ्रुटिंगमध्ये असते किमान 15 स्पेसीज ऑफ बर्ड्स रोमिंग ऑन दिस ट्री फॉर दिस रेड फ्रूट्स. म्हणजे हे पश्चिम घाटातली जर बर्ड पॉप्युलेशन आम्हाला जर मेंटेन करायची असेल तर हे वृक्ष लावणं गरजेचं आहे. याची तशी तसे म्हटलं असेल तर तुम्हाला फार कमी दिसेल. जिथं जिथं ही वृक्ष होती तिथं तिथं पक्ष्यांचा किलबिलाट आणि या झाडावर 5-6 पक्षा एका वेळेला तुम्हाला वेगवेगळ्या प्रजाती दिसतात. याचा अर्थ इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्रोव्हाइडिंग फूड टू बर्ड्स इन्क्लुडिंग अवर हॉर्नबिल ऑल्सो, ग्रे हॉर्नबिल आणि ते दुसरं मलबार हॉर्नबिल दोन्ही आम्ही याच्यावर पाहिलेले. त्यामुळं हा फ्लाकुर्शिया मॉन्टॅना हा असं वाटलं की हे झाड आपण बागेत लावावं. आणि याचं उद्या आमच्या मुलांनी जर फ्रूट अनालिसिस केलं, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू केली, कदाचित दिस विल बी रिच इन आयर्न, दिस विल बी रिच इन अँटीऑक्सिडंट्स, रिच इन मिनरल्स विच विल सबस्टिट्यूट अवर डायट, आर यू कॅन इनरीच अवर डायट. सबस्टिट्यूट म्हणण्यापेक्षा इनरीच, या दृष्टीनं हा केलेला प्रयत्न आहे. आणि झाडं ही झाडं कमीत कमी काळजीत वाढतात, एकदा लावली की मरत नाही. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे दे आर व्हेरी स्टर्डी, दे कॅन ग्रो इव्हन इन रॉकी एरिया. आणि त्यामुळं रॉकी मुरमाड अशी जी काही जमीन असेल त्या ठिकाणी ही झाडं लावायला हरकत नाही. आणि जर आपण फालसाची बाग करत असू तर याची बाग करायला काय हरकत आहे, आणि त्याच्यापासून सरबत का करू नये असं आम्हाला वाटतं. सम डे विल कम, प्रॉबेबली इट कॅन बी अ नो फ्रूट क्रॉप फॉर अस.